आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभागाच्या विकासासाठी एक वेळ संधी द्या, प्रभागातील सर्व समस्या सोडवू. मुसा अपराज. सदलगामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनेक वर्षापासून विकास खुंटला आहे. प्रभागात अनेक नागरिक समस्या आहेत. मी मुसा अपराज, वार्ड क्रमांक 6 मध्ये सदलगाम नगर परिषदेकडून निवडणूक लढवतो अपक्ष म्हणून. सर, ही तुम्ही निवडणूक लढवत असताना ह्याच्यावर कधी लढव हेच पहिल्यांदा तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात आहे? ह्या पहिल्यांदा नाही. सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही किती वर्ष झाले त्या वार्डात आहे? मी 15 ते 20 वर्ष काम करतो सामाजिक. तुम्ही सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला पक्ष किंवा गट देत असं काय तुम्ही नेतृत्व कुणाला मानलाय का आतापर्यंत? आतापर्यंत माझं गुरु म्हणून अण्णा गोंडबिले आहेत. गुरु म्हणून राजकीय जीवनात अण्णासाहेब गोंडबिले तुमचं राजकीय? हा, राजकीय. तुम्ही ह्या प्रभाग वार्ड क्रमांक 6 मध्ये अपक्ष म्हणून का लढत आहात? मी मध्ये काँग्रेसमध्ये होतो थोडे दिवस आणि तुमचं वार्ड ओबीसी झालं होतं. ओबीसी असताना आणि थोडं मंडळी जाऊन शासनकडून आणि जनरल केलं, त्यासाठी मी परत जनरलमध्ये थांबलो, त्यांनी मला पाठिंबा दिला. वार्ड क्रमांक 6 मध्ये अशा कोणत्या समस्या तुम्हाला आतापर्यंत जाणवल्या काय? आता 5 वर्ष पूर्ण मीच काम करत होतो. काय असून जे वाजपेयी किंवा लाईट पाणी गटार सगळं काम मीच करत आलो आहे. काय असेल सांगून करून नगर परिषदेला जाऊन काय लोकांचं काम असलं असतं आणि आता पण काय अजून पेंडिंग काम माहिती करतो. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान त्या भाजप सरकारच्या सगळ्या योजना तुम्ही तळापर्यंत आणलेल्या आहेत? हा, नाही गरीबापर्यंत. मग ते आता वार्ड क्रमांक 6 मध्ये प्रचाराची सुरुवात तुम्ही म्हणजे किती टप्प्यामध्ये आता तुम्ही पोहोचला, म्हणजे किती प्रत्येकाच्या घरात? मी पूर्ण 2 वेळा जाऊ आलेलो आहे आणि स्वतः पण आज सकाळपासून पण मी फिरायला आहे. साधारण तुम्हाला एक अंदाज असा आहे की मी एवढ्या मताधिक्याने ह्या वार्डातून विजय होईल असं काय तुम्हाला वाटतंय का? मला 4 ते 4.5 मत पडतील. 763 वोटिंग आहे, 4 ते 4.5 पर्यंत मी वोटिंग घेतो. ह्या वार्डात म्हणजे मागच्या ज्या उमेदवारांनी किंवा असतील अगर मागचा जो नगरसेवक ह्या वार्डात होता त्यांच्या माध्यमातून तुमच्या वार्डात काय कामं झाले असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी काम केलं भरपूर. त्यांनी पण नगरसेवक होतं, आमचं उदय गोंडले म्हणून त्यांचं मदर होतं. त्यांनी काय असेल तरी मी त्यांच्याकडे जाऊन सगळे लोकांचं काम केले. तुम्ही आता भविष्यात नगरसेवक झाल्यानंतर